आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खानदेशात बनवली जाणारी घोटलेली वांग्याची भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये ही बनवली जाते ती आज आपण बनवूया. त्यासाठी लागणार आहे साहित्य. ही वांगी 1/2 किलो वांगी आहेत. लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, फोडणीसाठी जिरं, मोहरी, हळद आणि तिखट एवढंच साहित्य लागतं. एवढ्या वांग्यात आपण घोटलेल्या वांग्याची भाजी आपण करूया पंक्तीतल्या. तर आपण आता ही वांगी आपण ही चिरून घेऊ. ही पाठीमागचा हा भाग काढून टाकायचा आणि वांगी चिरून पाण्यामध्ये टाकायची म्हणजे काळी पडत नाही. वांगी आपण अशा प्रकारे चिरून घ्यायची आणि पाण्यामध्ये टाकायची म्हणजे काळी होत नाही ती. ही भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये गावी बनवली जाते घोटलेल्या वांग्याची भाजी. आणि पाठीमागचा हा भाग आहे ना आपण ठेवायचा. आपण छान वाटतो असं खायला. फक्त हे ना साईडचे काटे हे काढून घ्यायचे. तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्याप्रमाणे आपण वांगी घ्यायची. ही 1/2 किलो वांगी आहेत. 2-3 व्यक्तींसाठी ही भाजी होणार. अशा प्रकारे आपण चिरून ही पाण्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे ती काळी नाही होणार. आता आपण हे पाण्यात टाकून घेऊ. सगळी चिरून घेऊ आपण आणि पाण्यात टाकून घेऊ. आता आपण जिरं लसूण आलं हे ठेचून घेऊ. आपण हिरव्या मिरचीची पण करतात पण मी ती खटची बनवते. अगोदर जिरा आपण थोडंसं हे कांडून घ्यायचं. नंतर त्याच्यात लसूण आणि अद्रक घ्यायचं. आता आपल्याला त्याच्या अद्रक आणि लसूण थोडंसं अद्रक घेऊ आपण आणि ही थोडीशी कोथिंबीर पण घेऊ. हे आपण चांगलं ठेचून घेऊ. आता आपलं तेल तापलेलं आहे. 2-3 चमचे तेल टाकायचं. त्यात आपण राई टाकू. राई तडतडलं की थोडासा हिंग टाकू. नंतर आपलं आलं लसूण जिरं कोथिंबीर आपण हे ठेचलेलं आहे हे टाकून घेऊ. चांगलं परतवून घेऊ. खानदेशामध्ये ही भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये हमखास बनवलीच जाते. वरण पोळी वरण पट्टी त्याबरोबर ही तोंडी लावण्यासाठी भाजी असतेच असते. आता आपण ही वांगी चांगली चोळून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे त्याचा कडवटपणा कळसलपणा आहे ना तो निघून जातो. आपण चोळून चांगली धुवून घेतली 3 पाण्याने. आता आपण ही वांगे सोडू. आपण हे चांगली परतवून घेऊ आणि झाकण ठेवू. झाकणावर पाणी ठेवायचं आणि तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे मग भाजीला. पण आपल्याला ही भाजी घोटून करायची आहे ना. असं आपण छान परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण हे 10 मिनटं आपण झाकण आणि मध्ये मध्ये आपण बघत राहायचं. आता आपण त्यात तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तिखट टाकायचं. मी 1 चमचा तिखट टाकला. आमचं हे तिखट आहे. थोडीशी हळद टाकू. आपल्याला कोणतेही मसाले गरम मसाले वगैरे नाही घालायचे. अशी साधी सोपीच बनवायची ही भाजी पण चवीला खूप छान लागते. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. आता आपल्याला मिक्स नाही करायचं. झाकण ठेवून देऊ आपण 5 मिनिटाने परत बघू. आता आपण बघूया
आपण हा कढीपत्ता असा वरतून टाकायचा म्हणजे तो चवीला छान लागतो. आता आपण मिक्स करून घेऊ. आणि झाकणावर आपण पाणी ठेवू म्हणजे आपली भाजी खाली लागणार नाही. आणि ते पाणी आपण बघ्यात टाकू. मेदे टका ठेवले काही काही नाही, दे खायला आवडतं हे शेवटचा भाग देठाचा आणि खायला छान लागतो तो पौष्टिक असतो. आता आपण याच्यावर पाणी ठेवू. पाणी ठेवून द्यायच्यावर हेच पाणी आपण भाजीत टाकू. आहे आता आपण पाच मिनटं अजून आपण अशी होऊ देऊ भाजी, नंतर बघूया आपण. आता आपण भाजी बघूया. हे उकडलेलं पाणी कढईवरचं आपण हे भाजीत टाकायचं. आता म्हणजे आपल्याला भाजी छान गोठता येईल आणि यात चांगलं शिजेल पण. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण यात थोडस मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ. परत आपण झाकण ठेवून आता ही शिजवून घेऊ आणि शिजली चांगली की मग गोठून घ्यायची आपण तिला. आता आपण ही पाच मिनटं आपण झाकण ठेवून परत शिजवून घेऊ. आता झाकण ठेवून पाच मिनटं आपली आता ही शिजली की नंतर गोठायची आपल्याला ती. आता आपण बघूया आपली भाजी झाली का. हे बघा भाजी कशी छान शिजली. आपण पाणी टाकलं होतं ना त्याच्या ताटावरचं गरम पाणीच टाकायचं, थंड नाही टाकायचं. हे बघा कशी छान झाली भाजी. आता आपण या भाजीला गोठून घेऊ. हे बघा कशी मस्त शिजली आहे. आता रवीने आपण थोडीशी गोठून घेऊ ही भाजी खानदेशी पद्धतीने लग्नातल्या पंक्तीत बनवली जाणारी वांग्याची भाजी. आता आपण हे रवीने गोठून घेऊ छान. सर पकडणे पकडायचं आणि असे छान असे गोठून घ्यायची भाजी. चांगली शिजली पाहिजे तर तेव्हाच गोठायची भाजी. आता आपण गॅस बंद केला ना तरी चालेल आता, कारण आता आपली भाजी शिजलेली झालेली आहे. याच्यापेक्षा ती पातळ असते गावची पंक्तीतली भाजी, पण आता आपण ही अशीच मिडियमच ठेवलेली आहे. ही भाजी आपण डब्याला पण नेऊ शकतो पोळीबरोबर. ही गावी वरणपोळीबरोबर खाल्ली जाते. वरणपोळी वरण भात तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर, वरणपोळीबरोबर वरणबट्टी खानदेशात वरणबट्टी बनवली जाते त्याबरोबर ही भाजी हमखास बनवलीच जाते वांग्याची भाजी. हे बघा असं आपण छान झाली आपली भाजी. आता आपण सर्व करू. अशी छान आपण आता ही भाजी गोठून घेतलेली आहे. आता आपण कोथिंबीर सर्व करू. कोथिंबीर शेवटी घालायची आणि आपण थोडीशी लसणाबरोबर वाटणात पण घेतलेली होती आणि वरतून शेवटी थोडी घालायची. चांगली मिक्स करून घ्यायची कोथिंबीर. आता आपण भाजी आपली छान झालेली आहे मस्त गोठलेली वांग्याची भाजी. आता आपण सर्व करूया. ही भाजी डब्याला पण नेऊ शकता बरं. आपण खूप छान लागते, अप्रतिम लागते ही भाजी. नक्की करून बघा. ही भाजी खानदेशामध्ये बनवली जाते
हे बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का बघा. वांग्याची भाजी, घोटलेली वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नक्की करून बघा माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी. थँक्यू.